नमस्कार शेतकरी मित्र हो, कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना आपले सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी मित्र हो, आज आपण एका नव्या विषयावर व्हिडिओ करतो आहे की जो ऊस लागणीमध्ये ऊसाच्या उत्पादनामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे, ऊस उत्पादन वाढीमध्ये महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ऊसाची जी संख्या आपल्या ऊसामध्ये ऊसाच्या प्लॉटमध्ये एक एकरमध्ये असणारी कारखान्याला जाणारी मिलिएबल केन ज्याला आपण म्हणतो ती ऊसाची संख्या किती असावी हे सर्वांनाच माहिती आहे। म्हणजे किती असावी तर 40,000-42,000 असावी, परंतु ती संख्या काउंट कशी करायची आणि त्या वाढीनुसार किती असावी आणि ती मोजायची कशी या संबंधीचा आजचा हा व्हिडिओ आपण करतो आहे। आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या काही सूचना असतील तर त्या सूचना आपण कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करू शकता। शेतकरी मित्रो, हा जो आपण प्लॉट बघताय याच्यामध्ये संख्या तशी नियंत्रित आहे, म्हणजे योग्य संख्या आहे, तरीसुद्धा अजून थोडीशी संख्या या ठिकाणी जास्त पाहिजे आहे। म्हणजे नेमकं आता हे कसं ओळखायचं किती संख्या पाहिजे आहे, तर यासाठी काही ठोकताळे आपणाला सांगितलेले आहेत। संख्या व्यवस्थापन म्हणजे टिलर्स मॅनेजमेंट, यामध्ये जर आपली सरी 4 फुटाची असेल तर 10 फुटातील फुटव्यांची संख्या ही 50 ते 55 पाहिजे, आणि सरी जर आपली 4.5 फुटाची असेल तर 10 फुटातली फुटव्यांची संख्या 55 ते 60 पाहिजे। जर सरी आपली 5 फुटाची असेल तर फुटव्यांची संख्या 65 ते 70 पाहिजे, आणि जर सरी आपली 5.5 फुटाची असेल तर फुटव्यांची संख्या 70 ते 75 पाहिजे, जर सरी आपली 6 फुटाची असेल तर फुटव्यांची संख्या 75 ते 80 पाहिजे, आणि जर आपण 2.5 फुटाची सरी सोडून 2 सरीमध्ये लागण करून 1 ओळ जर रिकामी सोडली असेल, म्हणजे आपली 2.5x5 जर लागण असेल तर त्या ठिकाणी आपली फुटव्यांची संख्या 10 फुटातली ही 100 पाहिजे। जर आपण 3 फुटाची सरी सोडली असेल आणि जोडवळ लावली असेल आणि 1 ओळ सोडली असेल तर आपली लागण झाली 3x6 फूट, आणि त्यावेळी आपली फुटव्यांची संख्या पाहिजे 120 फूट। त्यासाठी आपण 10 फुटातली फुटव्यांची संख्या ही आपण मोजली पाहिजे, मध्यम भरणीच्या वेळेला ही संख्या मोजणं गरजेचं आहे, आणि त्यावेळी आपली ही संख्या पाहिजे। आता वाढीच्या अवस्थेनुसार ही संख्या कशी ठरवली जाते, तर मध्यम भरणी ज्या वेळेला असते त्यावेळेला ही संख्या फुटव्यांची संख्या ही 65,000 पाहिजे, मोठ्या भरणीच्या वेळेला ही संख्या प्रति एकर 55,000 पाहिजे, आणि ऊस तोडणीच्या वेळेला आपल्या रणातून म्हणजे मिलिएबल केन ज्याला आपण म्हणतो ती संख्या ही 45,000 आपल्या 1 एकरमधून ही संख्या निघाली पाहिजे। आता बरेचसे शेतकरी बऱ्याच पद्धतीने ही संख्या मोजत असतात, मी जसं सांगितलं तसं 10 फुटातली संख्या मोजतात, त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करतात, काही जण एक आपल्या सऱ्या किती आहेत त्यानुसार एका सरीतली संख्या मोजतात, पूर्ण रोपांची संख्या। आता देवरात्र्याचे जे विक्रम मैंद आहेत त्यांनी मी बघितलं एका ओळीतली पूर्ण संख्या मोजली अशी 4-5 ओळीतली, आणि त्याच्यावरून आपल्या रणामध्ये सरी किती सरी आहेत आणि त्याची लांबी सरासरी काढून त्यानुसार त्यांनी संख्या काढली। अशा पद्धतीनंसुद्धा आपण ही संख्या काढू शकतो। आता ही झालं आपणाला संख्या काढायची कशी, मात्र जर आपणाला संख्या आपली भरत नसेल, समजा आपली मध्यम भरणीची अवस्था आहे आणि आपल्या शेतामध्ये 65,000 संख्या भरत नाही, किंवा आपली मोठी भरणी आहे आणि त्यावेळेला आपली संख्या 55,000 भरत नाही, तर त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे, किंवा 10 फुटातली जी संख्या आहे ती आपणाला 4.5 फुटामध्ये 55 ते 60 पाहिजे पण ती भरत नाही, ती आपली 30 ते 35च भरते, तर अशा वेळेला काय केलं पाहिजे हेही महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी आपणाला काही गोष्टी करणं गरजेचं आहे, तर त्यामध्ये आपण जर आपल्याकडे ठिबक असेल तर त्या ठिकाणी ठिबकमधून काही जैविक घटक त्या ठिकाणी सोडणं गरजेचं आहे। त्यामध्ये पहिल्यांदा आपण जे आळवणी करावं लागणार आहे ते सॉईल हेल्थ 1 लिटर प्रति एकर, त्यानंतर ॲझोफॉस्फो 1 लिटर प्रति एकर, आणि इनोवॅम 250 ग्रॅम प्रति एकर। या पद्धतीनं आपणाला संख्या वाढवण्यासाठी आळवणी देणं, ड्रिंचिंग करणं किंवा ठिबकणं सोडणं गरजेचं आहे। त्यानंतर 10 दिवसांनी
ब्लॅक बॉक्स किट टर्बो, ऊस संजीवनी ग्रुपचं ब्लॅक बॉक्स किट टर्बो हे जर सोडलं आणि त्याच्याबरोबर 1260 2 किलो आणि 500 ग्रॅम M45 आणि क्लोरो 400 मिली क्लोरोपायरीपॉस असं जर सोडलं तरीसुद्धा आपणाला संख्या निघण्यामध्ये मदत होते. तसंच जर आपणाला मोठी भरणीसुद्धा झाली आणि संख्या दिसत नाही, जर आपणाला वॉटरशूटची गरज पडली, शेतकरी मित्र हो, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला प्रश्न येतात की वॉटरशूट निघायसाठी काय केलं पाहिजे. आत्तासुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येतात, शेतकऱ्यांना हा वॉटरशूट हा शॉर्टकट मार्ग वाटतो की वॉटरशूट निघाले तर आपलं टनेज निश्चितपणानं वाढेल असं शेतकऱ्यांना वाटतं. परंतु शेतकरी मित्र हो, लक्षात ठेवा, जर आपल्या प्लॉटमध्ये ऊसाची संख्या मोठ्या भरणीच्या वेळेला 55 ते 60 फूट असेल आणि आपली सरी 4.5 फुटाची असेल तर आपणाला वॉटरशूटची गरज नाही. त्यासाठी प्रयत्न करू नका. वॉटरशूट निघण्यासाठी काही जैविक आळवणी करणं गरजेचं. त्यासाठी आपल्या ऊसाचं जे वय आहे ते 8 ते 10 महिन्याचं वय असताना आपणाला ऊस आपला 14-15 कांड्यावर आहे आणि आपणाला वॉटरशूट निघणं गरजेचं वाटतं आहे, म्हणजे आपली संख्या कमी भरते. 4-4.5 फुटाची सरी आहे आणि आपली संख्या 35-40-45 भरती आहे, त्यावेळेला आपणाला वॉटरशूटची गरज आहे. तर त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, जर आपली सरी पूर्वपश्चिम असेल, दक्षिणोत्तर असेल, जर सरी पूर्वपश्चिम असेल तर आपणाला एकाच बाजूनं पटवे निघतील, म्हणजे ज्या बाजूनं आपलं सूर्याचं आयन चालू आहे, म्हणजे जर आपलं आता उत्तरायन चालू आहे, उत्तरायन असेल तर दक्षिणेच्या बाजूनं पटवे निघतील आणि दक्षिणायन असेल तर उत्तरेच्या बाजूनं पटवे निघतील, जिथं सूर्यप्रकाश पोचतो त्या ठिकाणी. तर आपणाला त्या ठिकाणी 8 ते 10 महिन्याचा ऊस असताना, आपला 14-15 कांड्यावर ऊस असताना त्या ठिकाणी वॉटरशूट निघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपणाला सॉईल हेल्थ 1 लिटर, गंधक विरघळणारे जीवाणू 1 लिटर, युनोवॅम 250 ग्रॅम आणि KMB 1 लिटर अशा पद्धतीचं आळवणी ट्रिंचिंग किंवा ठिबकमधून हे देणं गरजेचं आहे. त्याचा आपणाला हे वॉटरशूट निघण्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी निश्चित फायदा होतो. डॉक्टर खोत म्हणून आहेत, अभय खोत सांगलीला, तर त्यांनी या पद्धतीनं आपण त्यांच्या शेतामध्ये ट्रायल घेतलेले आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेले. तसंच तर देवराष्ट्रामध्ये सुद्धा विक्रम महिन यांच्या शेतामध्ये सुद्धा एका बाजूनं 300 दरम्यान वॉटरशूट निघालेत आणि दुसऱ्या बाजूनं 50-60 वॉटर निघालेत. डॉक्टरांच्यात मात्र सरी ही दक्षिण उत्तर आहे, त्यामुळे दोन्ही बाजूनं जवळजवळ 250 ते 300 वॉटरशूट एका सरीला निघालेले आहे. परंतु लक्षात ठेवा, अजूनही वॉटरशूट हे आपलं ध्येय नाही. वॉटरशूटमुळं कारखान्याचाही तोटा होतो, रिकव्हरीला मार बसतो. तर आपण वॉटरशूटच्या जास्त नादाला न लागता अगोदर आपण फुटव्यांची संख्या कशी आपणाला योग्य संख्या मिळेल ह्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता हे झालं संख्या वाढवण्यासाठी. जर संख्या जास्त झाली असेल, अगोदर जर संख्या या पद्धतीनं आपली जास्त असेल तर ही संख्या कशी कमी करायची, तर परवा आपण जो व्हिडिओ केलेला होता की विरळणी करून संख्या कमी करता येते, म्हणजे हे कधी मध्यम भरणीनंतर आपल्या लक्षात येतं की मध्यम भरणीच्या वेळेला जर संख्या आपली जास्त असेल, 60-65 फुटव्यापेक्षा पण फुटवे जास्त असतील, ते जर कमी करायचं असेल तर मोठ्या भरणीच्या अगोदर आपण जे बुडपाचट आहे ते पाचट काढून घेऊन त्या ठिकाणी विरळणी करणं ही गरजेचं आहे. त्याच वेळेला लागणीमध्ये मोठ्या भरणीच्या अगोदर 1-4-5 दिवस ही विरळणी आपण करून मग भरणी करू शकतो, तर त्याचा परिणाम आपणाला निश्चितपणानं हा चांगला मिळतो आणि भरणी केल्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी फुटवे येत नाहीत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या शेतकऱ्यांनीसुद्धा केलेलं आहे. आपण बघताय मोठ्या भरणीच्या वेळेला या पद्धतीनं जे प्रफुल्ल कुलकर्णी म्हणून कवठे मंकाळचे एक प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांनी त्यांच्या शेतातला हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी या पद्धतीनं विरळणी करून फुटव्याची संख्या नियंत्रित करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. त्यांनी एक चांगलं उत्तर या फुटव्या संख्या नियंत्रणासाठी दिलेलं आहे. परवा आपण खोडवा पिकातलंसुद्धा कोंडलची धनाजी लाड यांच्या शेतामधला हा व्हिडिओ बघितला आपण आणि त्या ठिकाणीसुद्धा खोडवा पिकामध्ये सुद्धा संख्या नियंत्रण केलेलं आहे. जसं फुटव्याची संख्या वाढवणं गरजेचं आहे, वाढवणं सोपं आहे पण नियंत्रित करणं फार अवघड आहे. तर या पद्धतीनं आपण ही फुटव्यांची संख्या जर आपली नियंत्रित असेल तर आपण जे घातलेले खताचे डोसेस आहेत ते योग्य प्रमाणात मिळतात आणि मग आपणाला उत्पादनसुद्धा त्या पद्धतीनं चांगलं
येऊ शकतं, त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे आपली लागण जी आहे ती लागणसुद्धा बेसिक गोष्टी आहेत. या लागण ही आपली किती फुटाच्या सरीवर करायची, किती फुटाव करायची, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. 4.5 फुटाची जर सरी असेल आणि 8.5 असेल तर आपण एक डोळ्यानं लागण ही 2 फुटावर डोळा केला पाहिजे. इतर वेळेला आपण 4.5 फुटाची सरी ठेवून 1.5 फुटावर लागण केली पाहिजे. जर आपली जमीन भारी असेल तर 2 फुटावर लागण केली पाहिजे. हलकी जमिनीमध्ये 1.5 फुटावर लागण केली पाहिजे. पण 1 फुटाव 1.25 फुटाव कधीही लागण करू नका. या गोष्टीही आपण पाळणं गरजेचं आहे. तसेच ऊसाचा जेटा काढायचा का नाही काढायचा हे सुद्धा आपण संख्या नियंत्रणाच्या दृष्टीनं ठरवलं पाहिजे. बाळभरणी, मध्यम भरणी, मोठी भरणी ह्या गोष्टीसुद्धा वेळच्या वेळी संख्या नियंत्रणाच्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे आपण खताचे डोसेस देतो आहे त्यामध्ये नत्रस, पुरत, पालाश याचा जो रेशो आहे हा रेशो समतल प्रमाणात समान कशा पद्धतीनं हा साधता येईल, योग्य रेशो कसा ठेवता येईल यावरही विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी जे तज्ज्ञ आहेत, विद्यापीठ आहेत, VSI आहे यांचं मार्गदर्शन आपण घेऊन त्यांनी जे घालून दिलेलं खताचं शेड्यूल आहे त्यासाठी माती परीक्षण करून आपण शेड्यूलप्रमाणे खतं देणं, फर्टिगेशन करणं गरजेचं आहे. स्पुरत किती ठेवायचा, नत्र किती द्यायचा, पालाश किती द्यायचा या गोष्टीसुद्धा या संख्या नियंत्रणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या शेतातलं संख्या नियंत्रण हे करून ऊसाचं योग्य उत्पादन घ्यावं अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो. धन्यवाद.